नवापूर तालुक्यात तुरळक गारपीट तर साक्रीत प्रचंड गारपीट, काश्मीर सारखी परिस्थिती निर्माण. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील मोगरणी गावात तुरळक प्रमाणात गारपीट झाली तर धुळे जिल्ह्यातील खुरी टिटाणे या परिसरामध्ये प्रचंड गारपीट झालेली आहे. निंबूच्या आकाराच्या गारांचा वर्षाव येथे झालेला आहे. संपूर्ण परिसरामध्ये रस्त्यांवरती शेतांमध्ये गारपिटीची पूर्ण पांढरी चादर या ठिकाणी निर्माण झालेली होती. या गारपिटीमुळे गहू आणि कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गारपीट झालेली आहे. सर्वत्र काश्मीर सारखा बर्फाची चादर या ठिकाणी दिसून येत होती. रस्तेही पूर्ण गारपिटींमुळे पांढराशुभ्र बर्फाने व्यापले गेले होते. पहिल्यांदाच अशी गारपीट पाहिल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. दिनांक 6 मार्च रोजी सोमवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाटासह वादळी वारा सुरू झाला. नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील मोगराणी परिसरात तुरळक प्रमाणात गारपीट झाली तर वादळी वाऱ्यामुळे घोगळपाडा येथे घराचे पत्रे उडाल्याची घटना घडली आहे. तसेच साक्री तालुक्यातील दहिवेल, निजामपूर, जैताने, टिटाणे भागात पावसाचा 1 तासाच्या हजेरीतच संपूर्ण पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नवापूर तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. चितवी येथे शेतकरी साखऱ्यान उर्जी गावीत यांच्या शेतातील शेतीपंपाचे विजेचे खांब पडून गेले आहेत व तारा तुटल्या आहेत. नवापूर तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पहाटे 3 वाजेपासून पावसाचे वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाट या आवाजासह सर्वत्र वादळी वारा असल्यामुळे महामार्गावर देखील त्याचा वाहन चालकांना त्रास होत असल्यामुळे वाहने उभी करून काही काळ महामार्गावर वाहने थांबलेली दिसून आलीत. परिसरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्यात. यामुळे काढणीवर आलेला गहू, हरभरा, कांदा पिकाचं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.